नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज अठरा जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यातील सातशे पाच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले आज मतमोजणी होत आहे त्यामुळे गाव पुढाऱ्यांचे भवितव्य दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे जिल्ह्यात ब्याऐंशी पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झाले अकरा लाख सदुसष्ट हजार दोनशे छप्पन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता दरम्यान निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणुकांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे राज्यात अग्रेसर असलेली आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे दावे केले जात आहेत भाजपला बँकेपासून लांब ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले आहे बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा तालुकानिहाय अहवाल सादर करण्याची जबाबदारी पवार यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांच्यावर सोपवली आहे शनिवारी करोना लसीचा डोस घेतलेल्यांपैकी चौघांना सौम्य ताप अंगदुखी डोकेदुखी अशी किरकोळ लक्षणे दिसून आली मात्र यामुळे नागरिकांनी लसीविषयी भीती बाळगण्याचे कारण नाही ही, ही सर्व तात्पुरती लक्षणे असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी म्हटले आहे पद्मश्री राहीबाई पोपेरे एकोणावीस जानेवारी रोजी लोकसभा सदस्यांना संबोधित करणार आहेत गौराण बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल त्या सविस्तर माहिती यावेळी देणार आहेत दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांचे तासाभराचे भाषण सुरू होईल अशी माहिती डॉक्टर सीमा कौल सिंह सी यांनी दिली गौण खनिजाच्या पन्नास कोटी चाळीस लाख रुपये थकबाकीपोटी मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत तीन वर्षापासून चारशे छप्पन्न थकबाकीदार प्रशासनाला गुंगारा देत आहेत कोणत्याही दंड किंवा पत्रव्यवहाराला वा हे थकबाकीदार उत्तर देत नाहीत शेवटी प्रशासनाने टोकाचे पाऊल उचलले आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या तेजदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार